या आवर्ती चुंबकाचे किंवा रिंग मॅग्नेटचे उत्तर आणि दक्षिण ध्रुव कसे शोधाल आपण असे आणखी चुंबक घेऊयात आणि ते दोऱ्याने टांगूयात म्हणजे आपल्याला त्यांचे उत्तर आणि दक्षिण ओळखता येतील आपण उत्तर खडूने दाखवूया उत्तर ध्रुवाच्या ठिकाणी पांढऱ्या खडूने खूण करूया आपल्याला माहिती आहे की सजातीय ध्रुवांमध्ये प्रतिकर्षण असते जर मी हा आवर्ती चुंबक दुसऱ्या आवर्ती चुंबकावर अशा प्रकारे ठेवला की त्याचे समान ध्रुव समोरासमोर येतील तर काय होईल ते तरंगू लागतील जर आपण अशी एक छान चुंबकाची साखळी तयार करू शकू ज्यात सगळे चुंबक एकावर एक असे आहेत आपण सहा चुंबक घेऊन त्यांची वेगळी रचना केली तर ही पेन्सिल मुक्तपणे तरंगेल या प्रयोगात आपण सहा चुंबक वापरले त्याऐवजी हेच तुम्ही तीन चुंबक वापरून सुद्धा करून दाखवू शकाल का ही तांब्याची तार जर मी होका यंत्राजवळ नेली तर काय होईल तांबं काही चुंबकीय पदार्थ नाही मी जर डबल ए बॅटरी विद्युत घटाच्या त्या दोन टोकांना ही तांब्याची तार जोडली आणि त्यातून विद्युत प्रवाह वाहू दिला तर काय होईल त्याच्यामुळे त्याच्याजवळ ठेवलेल्या होका यंत्रातील सुईचे स्थान बदलेल जरी हा बदल अगदी छोटा असला तरी तो एक महत्त्वाचा संदेश देतो तो म्हणजे धातूच्या तारेतून विद्युत प्रवाह वाहताना तारेला चुंबक बनवतो विद्युत घटापासून विलग केल्याबरोबर तारेचे चुंबकत्व संपते अशा प्रकारच्या चुंबकाची शक्ती खेळ्याभोवती धातूची तार गुंडाळून वाढवता येते अशा परिस्थितीत सुईची दिशा जास्त प्रमाणात बदलते हे दुसरं काही नसून विद्युत चुंबक आहे लोखंडी खेळातून विद्युत प्रवाह जाताना तो चुंबक बनतो म्हणजे चुंबकत्व प्राप्त करतो आणि विद्युत प्रवाह वाहने बंद झाल्याबरोबर त्याचं चुंबकत्व जाते विद्युत चुंबक फार उपयोगी ठरतात कारण ते चालू बंद करता येतात सर्व प्रकारच्या विद्युत उपकरणांमध्ये छोटे विद्युत चुंबक वापरले जातात दरवाजाची घंटी हेअर ड्रायर्स वॉशिंग मशीन्स आणि विद्युत घटांवर चालणाऱ्या खेळण्यांमधल्या गाड्या या सगळ्यांमध्ये विद्युत चुंबक वापरतात या संकल्पनेवर आधारित दरवाजाची घंटी तयार करण्याचा प्रयत्न करा मॅगलेव्ह ट्रेन्स जपानमधल्या मॅग्लेव्ह रेल्वे गाड्यांमध्ये अतिशय शक्तिशाली अशा विद्युत चुंबकाचा उपयोग केला जातो जे रेल्वेच्या रुळांच्या वर तरंगतात आणि गाडीच्या तळाशी शक्तिशाली विद्युत चुंबक असतात आणि आणखी काही विद्युत चुंबक रुळांवर असतात अत्याधुनिक विद्युत मंडळाद्वारे सर्किट परिपथाद्वारे हे निश्चित केले जाते एकमेकांसमोर असणारे चुंबकाचे ध्रुव समान आहेत यामुळे चुंबक ढकलले जातात आणि रेल्वे गाडी उचलली जाते मॅग्लेव्ह रेल्वे खूप जास्त वेगाने जाऊ शकतात कारण रेल्वे गाडी आणि रूळ यांच्यामध्ये गाडीचा रुळांना स्पर्शच होत नाही तुम्ही चमकणारी चुंबक पाहिली असतील यांना निओडिमियम हे एक दुर्मिळ भूधातू आहे आणि एक वैशिष्ट्यपूर्ण पदार्थ आहे ज्यात बोरॉन आणि लोह मिसळल्यावर जगातील सर्वात शक्तिशाली कायमस्वरूपी चुंबक बनवता येतं हे चुंबक वेगवेगळ्या आकारात बनवता येतात जसे की तबकड्या ठोकळे क्यूब्स रिंग्ज किंवा आवर्ती दांडे आणि स्फियर्स किंवा भरीव गोळ्यांच्या आकाराचे त्यांच्या निकेल तांब निकेलच्या विलेपणामुळे त्यांना आकर्षक चंदेरी पृष्ठभाग प्राप्त होतो तुम्हाला माहिती आहे का काही कासवं पृथ्वीच्या प्रचंड समुद्रामध्ये स्थलांतर करतात किंवा खूप अंतर प्रवास करतात त्यांना शेकडो मैल उघड्या पाण्यातून पोहून जावे लागते कोणत्याही मार्गदर्शक खुणांशिवाय तरीही कसे कोण जाणे ते त्यांचा मार्ग काढतात शास्त्रज्ञांना असं वाटतं की महाकाय कासवं आणि इतर अनेक प्राणीसुद्धा हे करू शकतात कारण त्यांना पृथ्वीच्या चुंबकीय क्षेत्राची संवेदना मिळते ही क्षमता म्हणजे जणू काही होका यंत्र वापरण्यासारखंच आहे म्हणून शास्त्रज्ञ असं म्हणतात की प्राण्यांकडे अंतर्गत होका यंत्र असतं सालमन मधुमाशा आणि डॉल्फिन्स या सगळ्यांजवळ अंतर्गत होकायंत्र किंवा कंपास असतो तसंच खूप लांब अंतरावर स्थलांतर करणारे पक्षीसुद्धा सूर्यसुद्धा पृथ्वीपेक्षा खूप मोठा आणि अधिक शक्तिशाली चुंबक आहे अर्थात सूर्याचे चुंबकीय क्षेत्र खूपच गुंतागुंतीचे सूर्य हा एक ज्वलनशील वायूचा मोठा गोळा आहे त्यामुळे त्याच्या आतमध्ये सतत उलथापालत चालू असते त्यामुळे त्याचे चुंबकीय क्षेत्र सतत बदलत राहते जेव्हा या क्षेत्राची गुंतागुंत होते तेव्हा सूर्याच्या पृष्ठभागावर मोठी मोठी वादळं होतात आणि अवकाशात स्फोट होतात त्यांना सूर्य वादळे असं म्हणतात आव्हान भरीव गोळ्यासारख्या चुंबकाच्या चुंबकीय क्षेत्राच्या बलरेषांची कल्पना करू शकाल का एका जेव्हा विद्युत धारा वाहते तेव्हा ते चुंबकीय क्षेत्र निर्माण करते या तत्वावर विद्युत चुंबक कार्य करते दरवाज्याची घंटा यामध्ये विद्युत चुंबक वापरतात जपानमध्ये मॅगलेव्ह रेल्वे गाडीमध्ये गाडी रुळांवर तरंगत ठेवण्यासाठी शक्तिशाली विद्युत चुंबकाचा वापर केला जातो